प्रगुरुगुरु आदरणीय डॉक्टर प्रमोद येवले सर तथा मुख्य अतिथि के रूप में उपस्थित उपस्थित डॉक्टर नीरज खटी सर, राष्ट्र संत तुकड़ोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय के रजिस्ट्रार खटी सर को मैं आमंत्रित करता हूँ मंच पर प्रसन्नस्थ होने के लिए, तथा यूजीसी नेटसेट द्वितीय पेपर के लिए समाजशास्त्र विषय इस पुस्तक पर आदरणीय उदय सर ने जो किताब की पुस्तक की रचना की उसके लेखक आदरणीय उदय सर, इन सभी मान्यवरों से मैं निवेदन करता हूँ कि दीप प्रज्वलन एवं सरस्वती पूजन करें। कार्यक्रम में दो विश्वविद्यालयों के कुलपति और प्रकुलगुरु येवले सर उपस्थित है। अध्यक्ष के रूप में उपस्थित आदरणीय चांदेकर सर जी का स्वागत करने के लिए मैं विनती करता हूँ डॉक्टर दुधे सर को। कार्यक्रम के प्रमुख अतिथि राष्ट्र संत तुकड़ोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय के प्रकुलगुरु आदरणीय प्रमोद येवले सर, उनका स्वागत करने के लिए आग्रह करता हूँ मैं विजय श्रीवास सर से कि उनका पुष्पगुच्छ देकर स्वागत करें। कार्यक्रम में प्रमुख अतिथि के रूप में उपस्थित राष्ट्र संत तुकड़ोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय के कुलसचिव आदरणीय नीरज खटी सर का स्वागत करने के लिए मैं आमंत्रित करता हूँ सेवादल महिला महाविद्यालय के डॉक्टर सोपान पीसे सर को। आज हम सब जिस कार्यक्रम के लिए यहाँ इकट्ठा हुए हैं, उस पुस्तक विमोचन कार्यक्रम के लिए, इस पुस्तक के रचनाकार हमारे डॉक्टर आदरणीय संजय दुधे सर, जो तायवाड़े महाविद्यालय में सहयोगी प्राध्यापक के रूप में कार्यरत है, तथा नागपुर विद्यापीठ शिक्षण मंच के महामंत्री के रूप में वे पद पर कार्यरत है, तथा उन सभी का उनके व्यक्तित्व के प्रति जो है कबीर की कुछ बंदिशें हैं जो आदरणीय दुधे सर की शख्सियत पर सटीक बैठती है। प्रीत करे तो ऐसी करे, प्रीत करे तो ऐसी करे जैसे करे कपास, जीते जी तो संग रहे मरे न छोड़े साथ। इस कबीर की पंक्तियों के साथ इस लेखक डॉक्टर संजय दुधे का स्वागत करने के लिए मैं निवेदन करता हूँ डॉक्टर मुरलीधर चांदेकर सर से कि दुधे सर का
उसको गुच्छ देकर स्वागत करें। अगला चरण है दुदे सर द्वारा लिखित इस किताब का। आदरणीय मंच से मैं निवेदन करता हूं कि इस पुस्तक का विमोचन करें। यूजीसी नेट से समाजशास्त्र विषय पर लिखित पेपर द्वितीय इस विषय पर लिखित आदरणीय दुदे सर द्वारा लिखित इस किताब का विमोचन आदरणीय मंच के मान्यवरों से प्रकाशित विमोचन हो रहा है। काम के बहुत इस पुस्तक विमोचन कार्यक्रम की प्रस्तावना एवं भूमिका को रखने के लिए मैं आमंत्रित करता हूं डॉक्टर संजय दुदे सर जी। या पुस्तक विमोचनाच्या कार्यक्रमामध्ये आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलगुरू माझे परम मित्र डॉक्टर मुरलीधर चांदेकर सर, रातुमा नागपूर विद्यापीठ नागपूर येथील प्रकुलगुरु डॉक्टर येवले सर, नागपूर विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉक्टर नीरज खटी सर, या प्रकाशनचे प्रमुख श्रीवास सर, डॉक्टर चरडे सर, लिंपाते सर, वाटमोडे सर, गादेवार सर आणि शिक्षण मंचाचे सगळे सर्व पदाधिकारी, माझे सर्व स्नेही प्राध्यापक बंधू आणि भगिनी, खरं तर मला जर कोणी विचारलं जगात सुंदर काय आहे तर मी म्हणेल की माणसाचं माणसाची असलेलं नातं, आणि त्यामुळेच तुम्ही आज इथे जमलेले आहात। मी तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। पुस्तक लिहिणं अतिशय कठीण कार्य आहे। आता चांदेकर सर आम्ही गप्पा मारता मारता पुस्तक लिहिताना किती अडचणी येतात आणि पुस्तक मग लिहायचं की नाही लिहायचं याच्यावरती बोलत होतो, आणि सरांनी एक उदाहरण पण दिलं की मला एकदा सरांनी एक पुस्तक लिहायला दिलं होतं आणि मग मी पुस्तक लिहायला घेतलं आणि चार पुस्तक असे उघडले इकॉनॉमिक्सचे तर मला सगळ्या चारही पुस्तकामध्ये सारखं दिसलं आणि मग चारही पुस्तकामध्ये सारखं आहे तर मी पुस्तक लिहायचं कशाला। आणि आता जर तुम्ही बघितलं सगळीकडे, तुम्ही दहा जरी पुस्तक उघडून बघितले तर जवळपास तुम्हाला मॅटर सारखं दिसतं। एखादा जर एखादा लिहिणारा व्यक्ती जरा गुणसंपन्न असेल आणि त्याचं काही स्वतःची रचना असेल तर तिथे बदल दिसतो, बाकी अन्यथा जास्त बदल आपल्याला दिसत नाही। आणि मग मी सुद्धा चार पाच पुस्तकं लिहिलेली आहे
परंतु ते ज्याला आपण तेच बुक म्हणतो त्या स्वरूपामध्ये लिहिलेले आहे. पण ते मी पुस्तकं जरी लिहिली असली तरी ती एवढी काही चांगली नाही. मला पण ते कोणाला देताना असं वाटतं अरे इतर अजून चांगली झाली असती. पण पुस्तक लिहिण्यामध्ये जो जी श्रम लागते जी कला लागते पुस्तक लिहिणं ही उपजतच गुण आहे असं काही कोणाला पुस्तक लिहिता येत. आणि म्हणून आतापर्यंत इतके काही पुस्तक झालेले आहे मोठमोठे संदर्भ ग्रंथ झालेले आहे की त्यांची उपजत कलाकृती हे लक्षात. आणि ही जी उपजत कलाकृती असते तो जो लेखक असतो त्याचा व्यासंगच लेखकाचा असतो. कवीचा व्यासंगच कवीचा असतो. कोणीही कविता करू शकत नाही आणि कोणीही पुस्तक लिहू शकत नाही. परंतु माझा विद्यार्थी आहे नितीन आकाश भेले त्याने म्हटलं सर असं काही आपल्याला लिहायचं नाही. आपल्याला काय करायचं आहे की जो नेट सेट आणि जी आर एफ करता पेपर आहे दुसरा समाजशास्त्राचा त्याच्यामध्ये क्वेश्चन बँक तयार करून आपल्याला पुस्तक छापायचं आहे. मग मी म्हटलं मी त्यांना म्हटलं की तुम्ही मदत कराल का ते म्हटलं हो. आणि म्हणून त्यांच्या प्रयत्नातून आणि माझ्या प्रयत्नातून समाजशास्त्र पेपर टू नेट सेट जी आर एफ ॲज पर यू जी सी नॉ हे साकार झाले. आणि त्याच्या त्या पेपरमध्ये तीन विभाग आहे. समाजशास्त्राच्या संकल्पना आहे समाजशास्त्रीय थेअरी आहे आणि जनरल सोशियोलॉजी या सगळ्याचा जी बांधणी केलेली आहे त्याच्या अंतर्गत या पुस्तकामध्ये आम्ही क्वेश्चनचे 23 सेट संच या एका सेटमध्ये 100 प्रश्न आहेत. आणि त्या 100 आणि असे 23 प्रश्न आणि त्यांची मागे उत्तर आहे अशा प्रकारचं हे वस्तुनिष्ठ स्वरूपाचं आणि आता जे ऑनलाईन सुरू झालेलं आहे त्याला धरून असलेलं हे पुस्तक आहे. आणि म्हणून याच्यामध्ये या पुस्तकामध्ये असं माझं काही स्वतःचं आहे किंवा मी काही माझ्या अंतरंगातून त्याच्यामध्ये लिहिलेलं असं काही विविध पुस्तकाचा अभ्यास करून त्याच्यातून काढलेली ती प्रश्न वस्तुनिष्ठ प्रश्न आहे. आणि माझा काही असा आग्रह नव्हता की पुस्तकाचं प्रकाशन करावं परंतु ग्लोबल पब्लिकेशनचे श्रीवास सर यांचा आग्रह होता नाही सर तुम्ही प्रकाशन करा आपल्याकडे लोक आले पाहिजे आम्ही व्यवस्था करतो. म्हणून ठीक आहे मला काय आम्ही लोकांना बोलू माझे मित्र येतील आणि म्हणून आज तुम्ही इथे माझ्या प्रेमाकाठात जमलेला आहे. आणि ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मी एका व्याख्यानामध्ये गेलो होतो काही शिक्षकांनी पुस्तक लिहिलं होतं. पुस्तक लिहिणं म्हणजे जो कोणी लिहिलं असेल त्याच्या क्षमतेप्रमाणे ते पुस्तक असत. काहीची क्षमता 100% असते काहीची 30% पण ते त्याचं लिहिलेलं त्याची मेहनत त्याच्यामध्ये असते त्याच्यामुळे पुस्तक लिहिणाऱ्याचं कौतुक पण केलं पाहिजे. पुस्तक लिहिणं हा काही जोक नाही किंवा गंमत नाही परंतु काही लोक अरे तुझं पुस्तक असंच आहे तुझं पुस्तक तसंच आहे. जर व्यक्ती वेगवेगळे आहे गुणसंपन्नता वेगवेगळी आहे मेरिट वेगवेगळे आहे तर पुस्तकामधलं लिखाण याच्यामध्ये सुद्धा फरक असू शकतो. आणि म्हणून जो काही व्यक्ती पुस्तक लिहितो छोटे खाणीकर असे ना त्याचं आपण कौतुक केलं पाहिजे. त्याला आपण आधार दिला पाहिजे नाही तू लिही आम्ही तुला मदत करतो तरच काय होईल तरच आपलं एक लेखकाची परंपरा सुरू होईल. तो व्यक्ती आता थोडं व्यवस्थित लिहिल त्याच्यापेक्षा व्यवस्थित लिहिता लिहिता जे कोणतेही जे कार्य आहे ते एकदम येत नाही. प्रयत्न करावा लागतो सगळ्या गोष्टीकरता प्रयत्न केल्याशिवाय येत नाही. आणि मग तुम्हाला माहीत असेल त्या अब्राहम लिंकनचं उदाहरण तुम्हाला माहीत असेल. अब्राहम लिंकन वयाच्या 27 वर्षीपासून तो सिनेटची निवडणूक हारला धंद्यामध्ये अपयश आलं परंतु तो कधी खचला नाही. तर त्यांनी सतत प्रयत्न केले. पण तो आपल्यासारखा व्यक्ती असता तर काय झालं असतं अरे सोडतो जमता नाही बेकारची बात आहे. तर त्यांनी काहीच केलं नसतं. परंतु तुम्हाला माहीत असेल त्याला असं माहित होतं की जीवनामध्ये मेहनत जीवनामध्ये संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही. आणि म्हणून तो सतत संघर्ष करत राहिला
आणि वयाच्या 52 वर्षी तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला. त्यांनी अनेक निवडणूक हरल्या, उपराष्ट्रपती आणि सगळ्या निवडणूक हरल्या, पण वयाच्या 52 वर्षी तो काय झाला, राष्ट्र अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला. तुम्हाला जवळची गोष्ट माहित आहे, वर्धा जिल्ह्यात गंगारे आहे, गंगारे खासदार होते, दौलतराव गंगारे, रामचंद गंगारे. आता रामचंद गंगारे किती वेळा निवडणूक हरले, त्यांनी जर सोडून दिलं असतं ते खासदार कधीच बनले असते, परंतु एकदा खासदार झाले ना. म्हणजे जीवनामध्ये संघर्ष जर तुम्ही प्रयत्नरत असला आणि संघर्ष केला तर आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे त्या मिळतात, कारण ते आपल्या विचारात आहे. एकदा माणसाचा विचार झाला ना की मला तिथे जायचं, तुम्ही जाता, मला हे करायचं, विचार पाहिजे. विचार म्हणले की ते आपल्या एखाद्या वेळेस तुम्हाला माहित असेल की आपल्याला वाटते की मला माझा मित्र भेटणार, आज मला तुमचा फटिंग सर भेटणार, त्याच्याशी फटिंग सर बरोबर येतात भेटायला, कारण माझा विचार कनेक्ट होता तिथे. जे काम करत आहे फ्रिक्वेन्सी आपल्या विचारावरच काम करते, टेक्निकल फ्रिक्वेन्सी पण विचाराशीच निगडीत आहे. आणि म्हणून या ज्या गोष्टी आहे, आपण जर मनामध्ये विचार केला, आपण जर आपल्या मनामध्ये विचार केला मला हे करायचंच आहे, हे झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आजच्या काळामध्ये फक्त प्रयत्न करायची आवश्यकता आहे, प्रयत्नाशिवाय काही मिळत नाही, नशिबावर बोट ठेवून काही होत नाही. आणि म्हणून आता त्यांनी म्हटलं की बोलवा सर आणि सर व्यस्त वगैरे असतात, मी तुम्हाला एक गोष्ट नेहमी सांगतो, जो माणूस 10 कामं करतो ना तो 11 काम अजून सुद्धा चांगलं करू शकतो. जो माणूस म्हणतो की मला वेळ नाही, मला जेव्हा सेपरेट वेळ मिळेल तेव्हा मी कार्य करेन, तो जीवनामध्ये कधीच त्याला सेपरेट वेळ मिळत नाही आणि तो काही कार्य करत नाही. आणि मग जो 10 कार्य करतो तो 11 कार्य करू शकतो, जो 11 कार्य करतो 12 कार्य करू शकतो. आणि म्हणून मनात असलेली तळमळ की मला हे करायचं आहे आणि मला तिथे जायचं, आपल्यासमोर अनेक उदाहरणं आहेत, अनेक उदाहरणं, म्हणजे आपले सांधे कसं त्याच्यात उदाहरण, चांगले नेहमी तळमळ मला हे करायचं म्हणजे करायचं एवढं सर, तसं सगळ्यांच्या उदाहरणं तसंच आहे. मी तिथे जाईन म्हणजे जाईन, तुमचा विचार, तुमचा विचार तिथे पोहोचत आहे मला तिथे जायचं. एकदा तुमच्या विचारामध्ये आलं तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यश प्राप्त करू शकता, तुम्हाला यशापासून कोणी वंचित ठेवू शकत नाही किंवा तुम्ही राहू शकता, फक्त तुमचा विचार आला. एकदा विचार आला की सगळं घडतं. आणि म्हणून हे पुस्तक सुद्धा अशाच विचारातून घडलेलं आहे. आणि मला असं वाटतं की या पुस्तकाचा विद्यार्थ्याला, प्राध्यापकांना आणि जे नेक्स्ट सेट विद्यार्थी परीक्षेला बसतात त्यांना, जीआरएफ वाल्यांना आणि जे एमपीएससी यूपीएससीमध्ये तयारी करतात त्यांना लाभ होईल असं मला वाटते. आपण माझ्या प्रेमाखात इथे आलात त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद उदय सर. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, ये उदय सरांच्या वक्तव्यातून स्पष्ट झालं. इस कार्यक्रम के लिए उपस्थित प्रमुख अतिथि के रूप में विजय श्रीवास जी, जो ग्लोबल एजुकेशन लिमिटेड के प्रमुख प्रकाशक है, उनका स्वागत करने के लिए मैं आमंत्रित करता हूँ श्री प्रवीण कामते जी को. कार्यक्रम के लिए उपस्थित प्रमुख अतिथि के रूप में राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय के प्रकुल गुरु डॉक्टर प्रमोद येवले सर जी को मैं आमंत्रित करता हूं कि अपने विचार से हमें मार्गदर्शित करें. नमस्कार. अच्छा, प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर चांदेकर सर, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु, तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉक्टर प्रमोद येवले सर, आज
ज्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन आहे, डॉक्टर संजय दुबे सर आणि त्यांच्या प्रेमापोटी आपण सगळे लोक इथे जमला आहात, आणि याचे प्रकाशक श्री शिवाजी आणि तसेच सगळे प्राध्यापक मित्रमैत्रिणी. आज डॉक्टर संजय दुबे सरांनी समाजशास्त्र या विषयावर नेट सेट या परीक्षेकरता ज्या परीक्षा पास झाल्यानंतरच प्राध्यापकाची नोकरी मिळू शकते आणि ज्याच्यात आपला विदर्भातील विद्यार्थी मागे आहेत आणि त्यांना योग्य मार्गदर्शन होणं आवश्यक आहे, त्या दृष्टीने दुबे सरांनी हा जो पुढाकार घेतला आहे तो निश्चितच प्रशंसनीय आहे. आणि मी आता हे पुस्तक चाळत होतो आणि पुस्तक चाळताना असं लक्षात आलं की जे नेट सेटचं सिलॅबस आहे त्याला अनुसरून आणि जे काही प्रश्न या आधींच्या परीक्षांमध्ये विचारला गेलेले आहेत त्याचा पण अंतर्भाव करून त्यासोबतच त्या प्रश्न, आजकाल कसं आहे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न येतात, पेपर वनमध्ये ॲप्टिट्यूड लॉजिकल रिझनिंग वगैरे असते पण पेपर टू हा विषय अशी निगडीत असतो आणि जेव्हा आपण ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या प्रश्नांचे उत्तर देतो ते पिन पॉइंटेड म्हणजे बरोबर परफेक्ट असणं आवश्यक असतं आणि म्हणून जो विद्यार्थ्यांना एक इन्साईट की प्रश्न सोडवताना आपल्याला कशा पद्धतीने त्या प्रश्नाचा अभ्यास करणं तर हे महत्त्वाचं आहे पण अभ्यास केल्यानंतरही त्या प्रश्नांची उत्तरं कशा पद्धतीने ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने द्यायची आहे या संदर्भात यात जे प्रश्न दिलेले आहे प्रश्नांचे उत्तरंसुद्धा दिलेले आहे ते विद्यार्थ्यांना बहुमोलाचं मार्गदर्शन ठरेल असं मला वाटतंय. आणि आपल्या भागातील विद्यार्थी, कारण की हे मराठी मीडियमचं पुस्तक आहे, आपल्याकडे एम ए सोशियोलॉजी करणारे बरेचसे विद्यार्थी, मॅक्झिमम विद्यार्थी 90% विद्यार्थी हे मराठी मीडियमचे असतात आणि जेव्हा इंग्रजी मीडियमच्या पुस्तकातून अभ्यास करतात तेव्हा त्यांना कठीण जातं आणि त्या दृष्टीने डॉक्टर दुबे सरांनी घेतलेला हा पुढाकार निश्चितच प्रशंसनीय, अभिनंदनास पात्र आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो आणि पुनश्च एकदा त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. अभी अभी हमारे आदरणीय कल्पनाताई पांडे जी का आगमन हुआ है जो विद्यापीठ शिक्षण मंच की अध्यक्षा है, उनका स्वागत करने के लिए मैं आमंत्रित करता हूँ डॉक्टर चौधरी सर को आमंत्रित करता हूँ कि कल्पनाताई का स्वागत करें. अगले वक्तव्य के लिए मैं आमंत्रित करता हूँ आदरणीय कल्पनाताई पांडे जी, अपने विचार यहाँ प्रस्तुत करें. सर्वात आधी मी सगळ्यांची माफी मागते, थोडा उशीर झाला आणि संजय दुबे यांना यांचं अभिनंदन करते की त्यांनी एक विषय धरून आणि तशा पद्धतीने पुस्तक लिहिलं. आम्ही त्यांची गंमत करत होतो काल परवापर्यंत. बेसिकली कसं आहे, आपल्या विदर्भ रिजनमध्येच कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ह्या विषयाला घेऊन थोडी उदासीनता आहे आणि आपण लेक्चरर म्हणून इथे मॅक्सिमम जे मला दिसतात आहे ते टीचिंग फॅकल्टीचे दिसतात आहेत, विद्यार्थी कमी आहेत. विद्यार्थ्यांपर्यंत आपण तरी हा विषय पोहोचवण्यासाठी स्वतःला तयार केलेला आहे का, हाही एक विषय आहे. की आपल्यापैकी किती जणांना हे माहिती आहे की पेट ही परीक्षा कशी असते, किंवा आता खटी सर सांगत होते नेट सेट कशी असते. तर हे जे ह्या ज्या एक्झाम्स आपल्या विद्यार्थ्यांना द्यायच्या आहेत त्या त्यांच्यासाठी सर इथे ॲडमिनिस्ट्रेशनचे लोक बसलेले आहेत, चांदेकर सर आहेत, एवले सर आहेत, त्यांनी सुद्धा आपण ह्याचा इन्व्हॉल्वमेंट कोर्समध्ये किंवा कुठेतरी असं करू शकतो का, हाही विचार करण्याचा आज दिवस आहे. की टीचर म्हणून माझी जबाबदारी माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत काय पोहोचवण्याची आहे,
आणि म्हणून दुधे सरांनी एक निश्चितच जेव्हा कोणीही व्यक्ती कुठलं तरी पुस्तक लिहितं तर आधी तो वाचतो ना की मला लिहायचं काय आहे आणि कशा संदर्भात लिहायचं आहे. तर निदान त्यांनी तेवढा अभ्यास तर केलेला आहे की माझ्या विषयाशी संबंधित हे हे प्रश्न असू शकतात आणि हे प्रश्न आहे तर मग उत्तर सापडतातच आपोआप. मग असं आपण सगळ्यांनी इथे बसलेल्या म्हणजे त्यांनी आपल्यावर एक मोठी जबाबदारी आणून टाकलेली आहे स्वतःचं पुस्तक प्रकाशन करून त्यांचं अभिनंदन जे आहे ते आहे. पण आपली जबाबदारी आता अशी आहे की आपापल्या विषयाचे प्रश्न आपण काढायचे बरोबर आहे आणि त्याचं एक क्वेश्चन बँक देऊ शकतो का मुलांना किंवा कशा पद्धतीने आपण करू शकतो याचा सुद्धा एक नीट विचार करण्यासाठी म्हणून मला वाटते आजचा हा दिवस योग्य ठरेल. माझ्या दृष्टीने तरी हे पहिलंच पुस्तक आहे अजूनही असेल खरंच माझं इग्नोरन्स आहे या विषयावर आणि जसं माझं आहे तसं मी बाकीच्यांचं समजते. आपण सगळ्यांनी मिळून ह्या दिशेने विचार करावा. परत दुधे सरांचं अभिनंदन. खूप बोलण्यासारखा हा दिवस नाही आहे अजून बरेच मार्गदर्शन व्हायचे आहेत. परत सगळ्यांचे अभिनंदन आणि स्वागत करून मी माझं बोलणं संपवते. धन्यवाद. धन्यवाद ताई. अगले वक्तव्य के लिए मैं आमंत्रित करता हूँ डॉक्टर प्रमोद येवले सर जी को. वे अपने विचार यहाँ प्रस्तुत करें. अच्छा या प्रकाशन समारंभ के अध्यक्ष संत गाड़गे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती व राष्ट्र संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून माननीय डॉक्टर मुरलीधर चांदेकर सर या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डॉक्टर कल्पनाताई पांडे विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर धीरज खटीक ज्यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं त्या ग्लोबल एज्युकेशन लिमिटेडचे श्री विजय श्रीवास आणि आजचे सेलिब्रिटी ज्याला म्हणता येईल ज्यांनी हे पुस्तक आज लिहिलं आहे आणि प्रकाशित करण्याचा योग आला ते डॉक्टर संजय दुधे. या ठिकाणी विद्यापीठाच्या शैक्षणिक क्षेत्रातील सर्व उपस्थित प्राध्यापक प्राचार्य अध्यापक बंधू आणि पत्नी सर्वप्रथम मी दुधे सरांचं हार्दिक अभिनंदन करतो कौतुकही करतो. अभिनंदन कशासाठी आणि कौतुक कशासाठी हे मी तुम्हाला सांगतो की पुस्तक लिहिलं त्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन. ज्याची आजच्या विद्यार्थ्यांना ज्याची आजच्या प्राध्यापकांना शिक्षकांना अशा गोष्टीची विशेष आवश्यकता आहे त्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन. कौतुक यासाठी की एवढा मोठा व्याप सांभाळून संघटनेचा व्याप आहे महाविद्यालयाचा तणाव आहे अशा अनेक गोष्टी आहे. काही गोष्टी इथे या प्लॅटफॉर्मवर बोलणं योग्यही नाही. एवढं सर्व सांभाळून तुम्ही हे पुस्तक लिहिलं त्याबद्दल तुमचं विशेष कौतुक. आणि आणखी एका गोष्टीसाठी या निमित्तात आपण सर्व शिक्षण क्षेत्रातील लोक या ठिकाणी एकत्रित आलो हे चांगला योगायोग म्हणावा लागेल तो तुम्ही घडवून आणला त्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन. मित्रांना पुस्तकाविषयी इथे सांगण्यात आलं की UGC नेट सेट GRF याच्या तयारीसाठी सोशियोलॉजी पार्ट 2 हे पुस्तक आहे. मला नेटचं सिलेबस काय असतं असं फारशी काही कल्पना नव्हती. त्यामुळं मला आधी वाटलं ज्यावेळी दुधे सरांनी सांगितलं की थेरॉटिकल पुस्तकाचं काहीतरी एक प्रकाशन असेल. पण आम्ही इथे यायच्या आधी बसलो असताना असं कळलं की नेटला हा जो एक पेपर सेट 2 असतो तो टोटली ऑब्जेक्टिव्ह टाईप असतो आणि त्याच्या तयारीसाठी हे पुस्तक प्रकाशित लिहिलं गेलं आणि आज त्याचं प्रकाशन होत आहे. ज्या विषयाची ज्या पुस्तकाची खरोखर आजच्या नवीन पिढीला आवश्यकता आहे. आज विदर्भातला विद्यार्थी जर कुठे मागे पडत असेल
तो ह्या स्पर्धा परीक्षा मध्ये मागे विद्यापीठाच्या परीक्षा पास होणे जे असतं हे आपल्या सर्वांनाही माहिती आहे कारण आमचे जे रिझल्ट येतात ते 40-50% वरतीच येतात ज्या महाविद्यालयामध्ये एकच शिक्षक आहे त्यांचे वर्तमानपत्र चांदेकर सर लिहून देतात की रिझल्ट 80-90% आहे मग कधी कधी प्रश्न असा पडतो की शिक्षकांची आवश्यकताच काय पण मात्र विद्यापीठामध्ये कुठली रँक आली किंवा कुठला मेरिट आलाय याला काही आता फारसं महत्व राहिलेलं नाही तो फर्स्ट मेरिट जरी असला तो फर्स्ट रँक जरी असला तरी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये इवन गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा त्याला काही फारसं असं प्राधान्य दिलं जात नाही मध्ये एक फाउंडेशन डेचा कार्यक्रम विद्यापीठामध्ये झाला होता नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय पालकमंत्री त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी एक किस्सा सांगितला की मी हा नागपूरला आलाय एका कुठल्या कंपनीमध्ये जवळपास 3000 वॅकन्सीज होत्या मी त्यांना फोन केला म्हणे की विदर्भाच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य द्या आम्ही तुम्हाला एवढी सबसिडी देतो आहे विद्यार्थी विदर्भामध्ये आहेत त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना झाला पाहिजे पण बावनकुळे साहेब म्हणाले की मला उत्तर मिळालंय की साहेब आमचे एक कमर्शियल ऑर्गनायझेशन आहे हे काही चॅरिटेबल नाही आहे आम्ही देऊ मात्र तो मेरिटमध्ये थोडंसं प्लस मायनस झालं तरी चालेल पण तो तिथे टिकला पाहिजे आणि पालकमंत्र्यांनी सांगितलं की पूर्ण रिक्रुटमेंटमध्ये 3-5% फक्त विद्यार्थी होते जे विदर्भात आपणही बघतो आहे ज्यावेळी कुठेतरी रिक्रुटमेंट होतात हायर पोझिशनवरती हे साऊथचे किंवा नॉर्थचे मुलं असतात लोकल मुलांना फक्त क्लरिकलमध्ये जास्तीत जास्त वाव मिळतो ही परिस्थिती आपण बदलली पाहिजे आणि हे परिस्थिती बदलणं हे शिक्षकांच्या हातामध्ये आहे या निमित्तानं खूप चांगले इथे एक इंटेलेक्च्युअल क्रू या ठिकाणी उपस्थित आहे त्यासाठी मी एक थोडासा जास्त वेळ घेतो कारण ताई तुम्ही लवकर आल्यात कंपॅरेटिव्हली लवकर आल्यात त्यामुळं माझं एक टेन्शन यांनी कमी केलं याच्या आधी मला सांगितलं की तुम्ही बोलून घ्या थोडंसं प्रोलॉंग करा ताई येईपर्यंत पण ताई लवकर आल्यात तरी मी तुमचा आपला अधिक थोडासा वेळ घेतोय तर अशा या परिस्थितीमध्ये आपली सर्वांची जबाबदारी वाढली आहे गेल्या 5 वर्षामध्ये जर आपण बघतोय की राष्ट्रीय स्तरावरती राज्य स्तरावरती उच्च शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल शासनाने सुद्धा त्याच्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट घेतलाय नवीन एज्युकेशन पॉलिसी येत आहे स्किल बेसवरती त्याला प्राधान्य आहे बऱ्याचशा फोरमवरती असंही सांगण्यात येतं की रिक्रुटर जेव्हा मुलाला विचारतो की तुझं क्वालिफिकेशन काय आणि तुला काय येतो तो सांगतो मी BA आहे किंवा BCOM आहे तुला येतं काय हे मात्र तो सांगू शकत नाही तर प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये असं काहीतरी स्किल डेव्हलप झालं पाहिजे आपण वास्तव आहे स्वयं आहे मूक आहे अशा अनेक प्रकारच्या संकल्पना कल्पना UGC सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट आणत आहे स्किल डेव्हलपमेंटचा एक स्पेशल डिपार्टमेंट तयार झाला आहे अशा या परिस्थितीमध्ये एक आपल्या शिक्षकाची एक चांगली भूमिका आपल्याला वठवावी लागणार आहे कारण जे काही चेंजेस आणायचे आहे ती खूप काळ जिवंत राहतं आणि खूप काळ खूप जास्त इंटेलिजंट आहे ती काही रिस्पॉन्स ती काही इंटेलिजंट स्पीसीस नाही दॅट इज द ओनली इंटेलिजंट स्पीसीस विच इज रिस्पॉन्सिव्ह कारण बदल हा कायम असतो या बदलाला जो रिस्पॉन्स देतो ती अशी एक स्ट्रॉंगेस्ट स्पीसीस राहिली पाहिजे आजची जी आपली स्पर्धा आहे ती काही दोन महाविद्यालयामधली किंवा दोन विद्यापीठामधली किंवा तो राज्यामधली नाही आहे ती ग्लोबल स्तरावरती आहे आणि आजच्या ग्लोबल कॉम्पिटिशनमध्ये आपला विद्यार्थी जो गुणवत्तेमध्ये चांगला आहे परंतु स्पर्धेमध्ये कमी पडतो त्याला ओव्हरऑल त्याचं एक्सपोजर आहे त्याचे इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी आहे त्याचे सॉफ्ट स्किल आहे त्याची पर्सनॅलिटी आहे याच्यामध्ये डेव्हलपमेंट होणं आवश्यक आहे आपल्या विदर्भामध्ये एक क्रेज आहे इंजिनिअरिंगला मुलं टाकायची फार्मसीला मुलं टाकायची किंवा MBAला मुलं टाकायची तर पहिला प्रेफरन्स हा पुण्या किंवा मुंबईला दिला जातो ते मुलामध्ये क्रेज असण्यापेक्षा आपल्या पालकांमध्येच क्रेज आहे याचा मुलगा तिथे आहे माझी बायको म्हणते की त्याला टाका मी सुद्धा माझ्या मुलाला पुण्यालाच टाकलं होतं काल याचं उत्तर मला आजपर्यंत मिळालं नाही जेव्हा इथे चांगली कॉम्पिटंट कॉलेजेस आहेत
आणि आपण जर पुण्या मुंबईचा सर्वे केला तर जवळपास 50 ते 60% टीचर्स हे आपलेच आहे. चंद्रपूर पासून तर बुलढाण्यापर्यंतचेच लोक आहेत तिथे, ते तिथे जाऊन शिकवतात. आपल्या इथे मात्र आपण गुणवत्तेच्या नावाखाली आपली गुणवत्ता कमी पडत असं सांगतो. आणि माझं तर असं ऑब्झर्वेशन आहे, मी चांदेकर सर राज्यामध्ये किंवा बाहेर अनेक विद्यापीठांना भेटी दिल्या, आपल्या विद्यापीठांचं करिक्युलम हे खूप रिच आहे. आपल्याकडे एक चांगली एक्झामिनेशन सिस्टीम सेट झालेली आहे, एक चांगलं क्वालिफाईड लोक आहे. ज्यावेळी प्रोविसी व्हायच्या आधी सिनेटमध्ये मी बोलायचो की आपण कुठे पळतो तर आपण कमी पळतो तर मार्केटिंगमध्ये कमी पळतो. आज नागपूर विद्यापीठामध्ये काय नाही आहे, अगदी रिच फॅकल्टी आहे, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जवळपास 95-96 वर्षाचा स्टँडिंग पिरियड आहे. पण थोडीशी आपण निगेटिव्हिटी बाजूला टाकली, सेल्फ कॉन्फिडन्स वाढवला आणि आपलं जर मार्केटिंग केलं तर आपण काही कुठल्या विद्यापीठाच्या मागे नाही. आज चांदेकर सर या ठिकाणी आहेत, त्यांच्यासोबत डायस शेअर करायचा एक चांगला योगायोग या ठिकाणी आलाय. सर गेल्या अनेक 2-3 वर्षापासून माझ्या एक डोक्यामध्ये एक संकल्पना आहे. आपल्या विदर्भामध्ये 3 विद्यापीठ आहेत, नागपूर विद्यापीठ आहे, अमरावती आहे, गोंडवाना आहे. या सर्व विद्यापीठांचा आपल्याला अनुभव आहे, आपण ते जवळून बघितले आहे, तिथे एक प्रशासक म्हणून आपण काम केलं आहे. अनेक दिवसापासून असा एक विचार डोक्यामध्ये येतोय की आताचे जे दिवस आहेत ते असे ग्लोबलायझेशनचे दिवस आहेत. 4 भिंतीच्या 8 मधलं किंवा क्लासेस क्लासरूम मधलं हे टीचिंग कुठेतरी बाहेर गेलं पाहिजे, इंटरॅक्शन वाढल्या पाहिजे. UGC ने सुद्धा चॉईस बेस्ड सिस्टीम आणताना असं म्हटलेलं आहे की एखाद्या कॉलेजचं जर स्पेशलायझेशन एका विशिष्ट सब्जेक्ट मध्ये असेल आणि विद्यार्थ्यामध्ये बरेचसे असे हिडन गुण असतात, सुप्त गुण असतात, त्याला वाव मिळाला पाहिजे, तर त्याला जर दुसरा सब्जेक्ट घ्यायचा असेल तर एक क्लस्टर ऑफ कॉलेजेस फॉर्म केलं पाहिजे. अशाच पद्धतीने आपल्या 3 विद्यापीठाचं एक क्लस्टर आपण का फॉर्म करू नये, कारण हे 3 विद्यापीठ विद्यापीठ नागपुरासाठी विदर्भासाठी काम करतायत. बराचसा भाग एक ग्रामीण भागामध्ये आहे. सरांनी मेळघाटामध्ये काम केलं आहे, बऱ्याचशा स्ट्रीम आणल्या आहेत. कदाचित आज महाराष्ट्रामध्ये जेवढा पैसा कुठल्या विद्यापीठाने आणला असेल तेवढा चांदेकर सरांनी आणला आहे. मी नुकतंच पेपरमध्ये वाचले की सिनेटने त्यांचा त्याबद्दल सत्कारही केला. आपल्या या 3 विद्यापीठामध्ये प्रत्येक विद्यापीठाचं काहीतरी वैशिष्ट्य आहेच, कुठले तरी एक स्पेशलाइज अल्ट्रा स्पेशलाइज एक्सपर्टाइज किंवा फॅकल्टी सुद्धा तिथे आहे. आपापलं एक्सपर्टाइज आपण डेव्हलप केलंय आणि असं क्लस्टर फॉर्म करून जर कलेक्टिव्ह असा एक सामाजिक प्रश्नांना हे आता हे गोष्टी आता बाजूला सरल्या पाहिजे की आपल्या मुलांचा रिझल्ट किती आला, 90% 95% मग त्याचे फोटो द्यायचे, याला काही अर्थ नाही राहणार. PhD झाली, फोटो आला की आपली PhD संपलं, हे आता थोडस बाजूला सरलं पाहिजे. मध्ये विज्ञान भवन मध्ये एक कॉन्फरन्स होती, एज्युकेशन फॉर रिसर्जन असं एक थीम होतं, सरही होते, मी आणि कार्यकर सरही आम्ही त्यांना गेलो होतो. त्या ठिकाणी सुद्धा रिसर्च बद्दल असं सांगितलं, यू आयडेंटिफाय 100 प्रॉब्लेम्स, एक 100 समाजाचे आर्थिक आणि सामाजिक प्रश्न निवडा आणि त्या विषयावरती तुम्ही काहीतरी रिसर्च करा आणि आपलं रिसर्च हे आपल्या मॉनिटरी बेनिफिट साठी याचा समाजाला काय उपयोग होतो या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. आजचा रिसर्च आपलं PhD झाले, 3 इन्क्रीमेंट मिळाले, आपण संपून जातो, त्या पलीकडे काही पास होत नाही. परंतु त्या विशिष्ट विषयामध्ये आपण आपलं एक्सपर्टाइज डेव्हलप केलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीसाठी विद्यार्थ्यांनाही दोष देणं काही योग्य नाही. माझा प्रत्यक्ष वैयक्तिक अनुभव असा आहे की जे जे आपण करतो आहे विद्यार्थी त्याला रिस्पॉन्स देत आहे. 3-3.5 वर्षामध्ये आम्ही याच्यामध्ये जे रिफॉर्म्स आणायचा प्रयत्न केला, ते परीक्षाचे निकालाचे रिफॉर्म्स असो, ते PhD चं असो, ते सेंट्रलाइज ऍडमिशन्स असो की ऑनलाईन कॉलेज सेक्शन्स असो, विद्यापीठ विद्यार्थ्यांकडनं आम्हाला काही फारसा रेझिस्टन्स मिळाला नाही. काही संघटना असो, काही यांच्याकडनं काही छोट्या मोठ्या गोष्टी झाल्या असतील, मात्र विद्यार्थी हे चेंजेस ऍक्सेप्ट करतात.
त्या पद्धतीने जर त्यांचं एक ब्रेन वॉशिंग झालंय आणि आपण सर्वांनी त्यासाठी तयारी केली तर निश्चितच ही येणारी पिढी ही चांगल्या तऱ्हेने एक कॉम्पिटेटिव्ह पिढी होईल आणि विदर्भाचं नाव विदर्भातल्या नाव होईल आणि विदर्भातल्या मुलांना एक चांगला वाव मिळू शकेल असं मला वाटतं. मित्रांनो, अधिक वेळ न घेता मी परत दुधे सरांचं अभिनंदन करतो. त्यांनी एक चांगलं गायडन्स सांगितलं की आंतरिक इच्छा असली पाहिजे अशा याच्यावरती एक मध्ये एक सेवन डे नावाचा मूव्ही येऊन गेलाय की पुढल्या काही दिवसामध्ये कोणाची एक सुप्त काहीतरी आपल्याला थोडीशी जाणीव होतं तर त्याची हीच जाणीव प्रत्येकामध्ये आपण निर्माण करावी. आणि बिफोर आय कन्क्लूड, उदय सरांच्याच जे काही आपल्याला मार्गदर्शन झालं त्या उद्देशाने मी आपल्याला एक कोट सांगू शकतो इच्छितो की वेन यू विश अपॉन अ स्टार, वेन यू विश अपॉन अ स्टार makes no difference who are you, what your heart will desire that will come to you. Thank you, thank you. धन्यवाद सर. अगले वक्तव्य के लिए मैं आमंत्रित करता हूँ ग्लोबल एजुकेशन लिमिटेड के प्रकाशक प्रभु श्री विजय जी श्रीवास सर. मान्यवर को मेरा नमस्कार और कार्यक्रम में उपस्थित आप सभी मान्यवरों को मेरा नमस्कार. आज का यह कार्यक्रम डॉक्टर संजय दुधे सर द्वारा लिखित किताब का विमोचन कार्यक्रम है. मैं सर्वप्रथम दुधे सर को अभिनंदन करता हूँ कि उन्होंने नेट सेट पर की तैयारी कर रहे विद्यार्थी के लिए समाजशास्त्र विषय के पेपर टू की यह सुंदर पुस्तक लिखी है और आप सभी को धन्यवाद जो आप हमारे निमंत्रण को मान देकर यहाँ उपस्थित हुए हैं. आप सभी को बताते हुए कॉन्फ्रेंस हो रहा है कि हमारी ग्लोबल एजुकेशन लिमिटेड कंपनी नेट सेट की परीक्षा हेतु उपयुक्त पुस्तकों के सीरीज का प्रकाशन पर कार्य कर रही है. हमारे प्रकाशन द्वारा हमेशा ही विद्यार्थियों के लिए विविध विषयों पर ज्ञानपूर्वक पुस्तकें प्रकाशित करने का कार्य हम कर रहे हैं. मुझे आशा ही नहीं तो पूर्ण विश्वास है कि यह किताबें विद्यार्थियों के लिए उपयुक्त साबित होंगी. धन्यवाद. धन्यवाद सर. गरे हिम्मत तो मंजिल को इलाके दे, गरे हिम्मत तो मंजिल को इलाके दे, वरना मेरे साथ बैठकर दो बातें सुनकर मंजिल को हिलते देख. इस धारणा को लेकर अमरावती विश्वविद्यालय में अपनी गतिशीलता का परिचय देने वाले आदरणीय कुलगुरु डॉक्टर मुरलीकर चांदेकर सर जी को मैं अध्यक्षीय भाषण के लिए आमंत्रित करता हूँ. यूजीसी नेट सेट जीआरएल सोशियोलॉजी पेपर टू या पुस्तक सोहळ्याच्या प्रकाशन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे महाराज विद्यापीठाचे माननीय प्रकुलगुरु डॉक्टर प्रमोद येवले सर, विद्यापीठाचे माननीय कुलसचिव डॉक्टर नीरज खटी, डॉक्टर कल्पना पांडे मैडम, विद्यापीठ शिक्षण मंच अध्यक्ष विजय श्रीवास, ग्लोबल एजुकेशन लिमिटेडचे प्रमुख आणि आज त्यांच्या कर्तृत्वापोटी आणि प्रेमापोटी आपण एकत्र सगळे जमलेलो आहोत असे माझे फार जवळचे स्नेही डॉक्टर संजय दुधे, सभागृहामध्ये उपस्थित असलेले अनेक माझे मित्र 50% तर नाव मी नक्की सांगू शकतो.
आणि सर आपलं पुस्तक प्रकाशनाचं तर ठीक आहे, त्याचं खूप आपण अभिनंदन सगळ्यांनी केले, पण आपल्या पुस्तकामुळे मला अनेक वर्षानंतर सगळे ओळखीचे लोक या ठिकाणी एकत्र बघायला मिळाले, तर मला खरंच खूप आनंद होतो. मला कल्पना नव्हती, मला एक सवय कुलगुरु झाल्यापासूनची अशी झाली आहे की कार्यक्रमात बोलवल्यानंतर आमच्या अमरावती विद्यापीठामध्ये काय गार्ड आहे, कुलगुरूला एक ड्रायव्हर आणि गार्ड आहे, तर एखादा कार्यक्रम झाला की तो गार्ड त्यांच्याशी कम्युनिकेशन करतो आणि मग मला सांगतो की सर कार्यक्रमाची व्यवस्था झाली, त्यांचं कोणाला तापड ठेवायचं. नागपूर विद्यापीठाचा 4 महिन्यानंतर दुसराच कार्यक्रम आहे, काल चरडे सरांकडे होतो मी आणि आज इथे आहे. तर मला सवय अशी आहे की कार्यक्रम झाली, तयारी झाली किंवा बोलो म्हणजे येतो, जास्त वेळ बसायला लागायचो, अशा सवय बिघडलेल्या सवयी त्या आहेत तिकडच्या याच्यामध्ये. मी आपल्या नेहमीप्रमाणे दुसऱ्या सरांचा सकाळी फोन आला तर मी त्यांना म्हटलं की किती वाजता निघायचं ते सांगा, म्हणजे कार्यक्रमाची व्यवस्था झाली किती होऊ, त्यांनी सांगितलं की 4 वाजेपर्यंत पोहोचलं. ठीक आहे, मग मी विद्यापीठात बसलो होतो, कटीसर वगैरे आज आम्ही होतो विद्यापीठात, कटीसर म्हणजे मी 3:30 पोचतो, अरे म्हटलं मला 4 वाजता सांगितलं. मग मला असं वाटलं की मी घरी गेल्यानंतर वाटलं की अरे तुझे सरांचं पुस्तकाचं प्रकाशन म्हणजे माझे खूप मित्र भेटतील, मग मी त्यांनाच फोन केला की किती वाजता येऊ, तर ते म्हणाले सर 4 वाजेपर्यंत या, पण तरी मी निघालो कारण मला हे उशिरा लक्षात आलं की या कार्यक्रमात मला माझे मित्र पण खूप भेटणार आहे, पण निघालो पण ट्रॅफिकमुळे 4 वाजता या ठिकाणी पोहोचलो. तर अशा बिघडलेली सवय जी आहे त्याच्यामुळे आज मला मित्रांचा सहवास खऱ्या अर्थाने कमी घेता आला. जेव्हा पहिल्यांदा फोन आला मला काही फार कल्पना नव्हती दुधे सरांचं पुस्तक लिखाणाची, आणि जेव्हा मला फोन आला की माझ्या पुस्तकाचं प्रकाशन आहे तर मी त्यांना दुसऱ्यांदा पुन्हा 2 प्रश्न विचारला काय, कारण माझा एकदम विश्वास नाही बसला की यांच्या पुस्तकाचं प्रकाशन आहे, नंबर आहे आणि त्याच्यासाठी मला बोलवतात आहे, कारण घर की मुर्गी दाल बरोबरच राहते, अनेक वर्षापासूनचे आम्ही मित्र आहोत आणि अगदी खूप वर्षापासूनचे आणि सुखदुःखाचे मित्र आहोत, ज्याला काहीच नव्हतो त्याला मी अगदी रात्रीसुद्धा बऱ्याच वेळेपर्यंत फिरलो आहोत राहिलो आहे. आणि त्यावेळेला त्यांच्या पुस्तकाचा प्रकाशनाचा निरोप मला जेव्हा आला तेव्हा मला पूर्ण दुधे सर आठवले, कारण अनेकांनी दुधे सरांना जवळून पाहिलं असेल पण मी पण पाहिलं दुधे सरांना. मला आठवतं की मी जेव्हा विद्यापीठ शिक्षण मंचाचा सेक्रेटरी होतो तेव्हा पहिली बैठक नागपूर विद्यापीठाच्या ते कुठलं तरी सभागृह झालं आहे मोठं ते झालं वसतिगृहामध्ये एक बैठक झाली होती, तिथे अजून सूचना अशा दिल्या होत्या तेव्हा माझी पहिली भेट दुधे सरांची होती, त्याच्याआधी भेट नव्हती तिथे. सूचना अशा दिल्या होत्या की सविस्तर परीक्षा सगळ्यांनी आपापला करून द्यायचा, सगळ्यात जास्त वेळ यांनी घेतला होता परीक्षा करून, पण तो परीक्षा मी आठवला आत्ता जेव्हा मला तो निरोप मिळाला. आणि आत्ता त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे ते ठीक आहे, त्यांच्या मनोगतामध्ये फार नम्रता दाखवली की माझं काहीच नाही, माझ्या विद्यार्थ्यांनी केलं आहे, माझी ती इच्छा पण नव्हती, ही त्यांची नम्रता आहे, हा त्यांचा मोठेपण आहे. पुस्तक कुठल्याही प्रकारचं लिहिणं सोपं नाही आहे, कॉपी करून पण लिहिणं सोपं नाही आहे, ते तर जास्त कठीण आहे. 4-4 पुस्तकं पाहायचे ते कॉपी करायची आणि लोकांच्या लक्षात येऊन पुन्हा थोडेफार बदल पण करायचे, त्यांनी कॉपी नाही, त्यांनी मान्य केलं की क्वेश्चन बँक आहेत. तर मला जेव्हा ते दुधे सर त्यावेळेला आठवले की एका अगदी खेड्यातनं जन्माला आलेला माणूस घरी खूप शिक्षणाचं बॅकग्राऊंड आहे असं काही नाही, बँकेत नोकरी करता करता मेकॅनिकचं सुद्धा काम त्यांनी केलं, म्हणजे ज्या माणसाला कधी कामाची लाज वाटली नाही आणि मोठं काम करता करता मोठं काम झालं तर त्याचा कधी मनामध्ये अहंकार पण निर्माण झाला नाही. मला असं वाटतं की ही फार मोठी गोष्ट आहे, म्हणजे माणसाच्या आयुष्यात कामाची लाज न वाटणं हा एक भाग जसा आहे, तरी काम करता करता माणूस मोठा होतो आणि त्याचाही अहंकार जर मनात येत नसेल तर तो माणूस खरंच मोठा आहे. नंतर त्या प्रवासामध्ये तर जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा ते प्राध्यापक होते, मी पण प्राध्यापकच होतो. नंतर मी ठीक आहे, मी आता कुलगुरू आहे आणि त्यांनी पण विद्यापीठाच्या अनेक प्राधिकरणांमध्ये निवडून आले ते आम्ही इलेक्शन लढलो तर दोघेही पडलो होतो, मी नक्की पडलो होतो, तुम्ही पण पडलो, आम्ही दोघेही पडलो होतो त्यावेळेला.
पण ते नंतर मात्र विद्यापीठाच्या प्राधिकरणांमध्ये निवडून गेले. मी अनेक प्राधिकरणांमध्ये गेलो पण मी नॉमिनेटेड होऊन गेलो, आम्हाला काही कोणी निवडून दिलं नाही. आणि त्यावेळेला मग अधिक प्राधिकरणाचे अनुभव घेत गेले. मला एक नक्की आठवत आहे की ज्यावेळेला आम्ही असं फिरायचो, यांना मध्येच फोन यायचा कोणाचा तरी, आणि कोणाचा फोन यायचा आणि सांगायचे की सर मला निघावं लागलं. कारण काय तर त्यांचा त्यांच्या अंडर पीएचडी करणारा विद्यार्थी घरी आलेला असायचा आणि त्यांना वेळ दिलेली असायची त्यांनी, आणि मग सांगायची मी त्याला 3 वाजता बोलवलं, मी निघतो आपण संध्याकाळी. असं खूपदा झालं. म्हणजे खरं म्हणजे एखादे प्राध्यापक असते त्याने सांगितलं असते की अरे बाबा मी आता कामात आहे तू असं कर उद्या येईल, त्यांनी असं कधी नाही केलं. मग बरेचदा असं असताना मी त्यांच्यासोबत पण गेलो, त्यांच्या घरी पण हनुमाननगरच्या घरामध्ये आम्ही दोघं बसून यांचा विद्यार्थी तिथे बसलेला असायचा, त्यांच्याशी चर्चा करेल मी आपलं शांतपणे बसलेलो असतो. म्हणजे एका अर्थाने शिक्षणाला समर्पित व्यक्ती म्हणतो की टाइमपास म्हणून नोकरी नाही केली, ती करायची असती तर बँकेतच कायम राहायची असती. त्यांनी बँकेची नोकरी सोडली, पगार जास्त मिळतो म्हणून अनेक जण नोकऱ्या करायची असतील, कदाचित ते पण एक कारण असेल, पण तेच एक कारण होत. तर यावेळेला अशा प्रकारे अनेकांना आता त्यांच्या अंडर खूप विद्यार्थ्यांनी पीएचडी घेतलेले आहेत आणि ते विद्यार्थी अजूनही त्यांच्याशी आदर भावाने वागतात. नाही तर अनेक आपल्याला हे माहिती गाईडला किती शिव्या देऊन नंतर आता ते आपल्याला उत्तरात दिला म्हणजे आम्हाला अशी पण आपण पाहिलेले आहेत. पण ही खरं म्हणजे शिक्षकाची ती पावती असते. आणि त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या ज्या गोष्टी येतील तुम्हाला आठवतील माहित नाही, पण मी वर्तमानपत्रात वाचून त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन केलं, ज्यावेळेला ते मागच्या वर्षी समाजशास्त्र बोर्डाचे अध्यक्ष झाले होते मागच्या रेलीमध्ये, तेव्हा समाजशास्त्र बोर्डाचे एकमेव बोर्ड असं होत की ज्यांनी ऑब्जेक्टिव्ह देशामध्ये आणलं होतं आणि लॉजिक हे दिलं होतं की आयएएस त्या परीक्षेमध्ये समाजशास्त्राचं मोठं कॉन्ट्रीब्युशन असतं आणि आयएएस त्या परीक्षेमध्ये आपल्याला हे पॅटर्न जर तिथे असेल तर आपल्या पोरांना सुद्धा पोरांनी सुद्धा ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास केला पाहिजे. त्याने इंट्रोड्यूस केलं, मला वाटतं त्याला विरोध झाल्यानंतर आणि ते लागू नाही झालं. आपल्याकडे तिथे पद्धतच आहे, काही बदललं म्हटलं की त्याला विरोध सुरुवातीला होतो. पण त्यावेळेला मात्र पहिल्यांदा की माझा पोरगा सुद्धा आयएएस त्या परीक्षेत गेला पाहिजे असं कुठल्या तरी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षाला वाटणं, ते हे केवळ नंतरच्या 5 वर्षाची चिंता करणाऱ्या प्राध्यापकांना नाही वाटत. जो 5 वर्षासाठी विद्यार्थ्यांसाठी निवडून येतो त्याला ते वाटत आणि त्यातले संजय दुधे आहे. तर मला असं वाटतं की या सगळ्या प्रवासामध्ये या पुस्तकाचं आउटपुट जे आहे, सर आपण जरी विनयाने आणि नम्रपणे जे बोलत असलात तरी विदर्भामधला एक प्राध्यापक, असे अनेक प्राध्यापक आहेत पण आपण पण त्याच्यात आहात, की कुठल्या तरी प्राध्यापकाला असं वाटणं की मी पुस्तक लिहीन आणि माझ्या विदर्भातल्या विद्यार्थ्यांना त्याची मदत ती झाली पाहिजे. मला वाटतं पुस्तक सुद्धा त्याच समर्पित भावनेने लिहिलं. ठीक आहे, म्हणजे अनेक ठिकाणी प्रश्न क्वेश्चन बँक तयार आहेत पण त्या गोळा करून उत्तर असे प्रश्न नुसती प्रश्नपत्रिका काढणं सोपं आहे. आपल्याला माहित आहे, सरांना जास्त अनुभव आहे की प्रश्नपत्रिकेसोबत मॉडेल आन्सर मागितले तर प्राध्यापक देतच नाही देतच नाही, आणि मग ते रिव्हॅल्युएशनचे प्रमाण वाढतात खूप. आणि आपण जर असं म्हणलं की जर तुम्ही मॉडेल आन्सर देणार नाही तर आम्ही प्रश्नपत्रिका काढायचा चांद नका घेऊन देत, याच कारण असं की उत्तरासहित प्रश्न तयार करणं आणि देणं हे कठीण आहे. पण उत्तरासहित सुद्धा या पुस्तकांमध्ये ऑब्जेक्टिव्ह पण आहे आणि प्रश्न दिलेले आहेत म्हणजे उत्तर पण दिलेले आहेत. त्यामुळे सर ठीक आहे, जरी आपली काही त्याच्यातून उत्पत्ती नसेल, क्रिएटिव्हिटी नसेल, पण जे आहे ते गोळा करणं आणि संकलित स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांना देणं हीच मोठी उत्पत्ती आपली आहे आणि त्यामुळे सुद्धा आपलं नक्की अभिनंदन. येवले सरांनी काही गोष्टींचा या ठिकाणी नक्की उल्लेख केला आणि तुम्हाला असं वाटते खूप चांगलं आहे. नेट सेटच्या बाबतीत सुद्धा आपल्याला माहिती असेल तिथे पास नापासचा विषय नसतो, क्वालिफाईडचा विषय असतो, नॉन क्वालिफाईडचा विषय. आणि मला एक मी सांगायला पाहिजे नाही तर वहिनीनंतर मला रागवतील, म्हणजे खूप घरचे संबंध यांचे, त्यामुळे सरांच्या एकूण प्रवासामध्ये खूप व्यापार आहे त्यांचा. म्हणजे शिक्षण मंचाचं काम आत्ता तर सेक्रेटरी आहेत नसताना मी त्यांना पाहिलेलं आहे आणि आई वडील सगळे गावाला आणि शेत तिकडे सगळं धावपळ, वहिनींची पण नोकरी. पण मी जेव्हा जेव्हा घरी राहतो त्या त्यावेळेला यांच्या सगळ्या व्यापामध्ये अगदी शांतपणे साथ देणाऱ्या वहिनी आहेत. मी बसल्या बसल्या बघत होतो, फार कौतुक आहे त्या सरांकडे पाहत होते.
त्या कौतुकाच्या भावना खूप वेगळ्या आहेत. एक ज्या बाईला नवऱ्याबद्दलचा अभिमान वाटावं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व त्या आत बघतात आणि मी बघतोय ऑब्झर्व करतोय. याचं कारण पण घरच्या बाईला श्रेय तेवढंच जात, कारण ती शांतपणे करू देते. आणि म्हणून सुद्धा सर तुम्हाला जसं आहे तसं बहिणींना पण श्रेय या सगळ्या पुस्तक लिखाणाचं आहे. आणि हे मोठं कॉन्ट्रीब्युशन तुमचं सुद्धा अप्रत्यक्षपणे शिक्षण क्षेत्रामध्ये आहे, कारण हे पुस्तक जे विद्यार्थ्यांच्या हातात जाणार आहे आपण काय त्याची कल्पना करता मला माहिती नाही आहे. तर जेव्हा पुस्तक हातामध्ये जातं ना तेव्हा तो वाचणारा कदाचित एकदाच तुम्हाला पुस्तक आणि विद्यार्थ्यांच्या समोर दिसत असेल, पण तो एखादी गोष्ट वाचल्यानंतर जेव्हा अप्रत्यक्षपणे जितक्या लोकांची शेअर करतो ना ते तुमच्या पुस्तकाचं योगदान असतं, ते एकट्याचं नसतं. त्यामुळे पुस्तकाची किंमत त्या एका वाचकापुरती मर्यादित कधी नसते, तर ती वाचकांच्या समूहापुरती मर्यादित असते. आणि त्याच्यामुळे सुद्धा पुस्तकाचं महत्व हे अधिक मोठं आहे असं मला वाटतं. विदर्भातल्या एखाद्या प्राध्यापकाने पुस्तक काढण्याचं वेगळं महत्व आहे. आपल्याकडे फार चिंतेचा विषय आहे. आम्ही आता तिन्ही विद्यापीठाचा कुलगुरू राहिलो आहे म्हणून थोडा काळ असेल, पण मला माहिती आहे त्यामुळे मी नक्की सांगू शकतो की आज आपल्याकडे सरांनी विषय मांडला, चिंता व्यक्त केली, खूप महत्वाचा चिंता, सगळे प्राध्यापक या ठिकाणी बसले. म्हणूनही सर मी तुम्हाला धन्यवाद देतो. एवढ्यासाठी जरी पुस्तक लिहिले पाहिजे, आम्ही नाही लिहू शकलो, पण या निमित्ताने तरी पुस्तक लिहिले की सगळेजण एकत्र येतील. आज 70% हा ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे आपल्याकडे आणि जी आर फक्त 25% आहे. 100 विद्यार्थी शिकतो, त्यातले 70% पूर्ण ग्रामीण भागातले आहेत आणि त्याचं 40-50% ड्रॉपआउट आहे. आणि याच्यातले सुद्धा फक्त 30-33% पोरांना नोकऱ्या मिळतात आहेत, म्हणजे 67% पूर्ण पोरं हे बेकार आहेत. त्याचे कारण सरांनी सांगितले, अगदी थोडा उल्लेख करणार, खूप वेळ घेणार नाही मी तुमचा. म्हणजे तसं जर पाहिलं तर 100 10-12% पोरांना नोकऱ्या मिळतात आहे आणि बाकीचे पोरं हे बेरोजगार आहेत. परत नोकऱ्या नाही आहेत का? नोकऱ्या तर भरपूर आहे. 3-4 वर्षापूर्वी म्हणजे जास्त झाले असतील, मी नाशिकला प्राचार्य होतो तेव्हाची गोष्ट आहे, विप्रोनी पुण्याला एक कॅम्पस ड्राईव्ह म्हणून चालवलं राबवलं होते. विप्रोला असं वाटलं त्यावेळेला की 10,000 लोक त्यांना पाहिजे होते आणि देशातलं विद्येचं माहेरघर पुणे विद्यापीठ, वन ऑफ द बेस्ट युनिव्हर्सिटी इन द कंट्री. आणि मग त्यांनी म्हटलं की आपण पुण्याला गेलो की आपल्याला माणसं मिळतील. ते 10-15 दिवस होते, फक्त 1,000 त्यांना विद्यार्थी मिळाले, त्यांना पाहिजे तसे 9,000 नाही मिळाले आणि ते परत त्यांच्या ठिकाणी गेले. हे मी पुण्याबद्दल बोलतो आहे, बाकीचं तर जाऊ द्या, महाराष्ट्राला त्यातल्या त्यात पुणे चांगलं आहे. तिथे सुद्धा त्यांना माणसं मिळाली नाही. मी आत्ता परवा नागपूर विद्यापीठाचा चार्ज असताना एक्सेलला गेलो होतो, इंटरॅक्शन होतं, त्यांनी इंडस्ट्रियलिस्टला बोलवलं होतं, काही MBA आणि इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या प्राध्यापक प्राचार्य डायरेक्टरला बोलवलं होतं आणि मलाही बोलवलं. त्यांची कल्पना अशी होती की इंटरॅक्शनमध्ये विद्यापीठ जर आलं तर आम्हाला काही पोरं पाहिजे तसे मिळतील. मी त्यांना ना विचारलं होतं, सर 1,000 विद्यार्थी आम्हाला आत्ता पाहिजे म्हणत, पण आम्हाला तुमचं विद्यापीठ देऊ शकत नाही. हे मी 4 दिवसापूर्वीची गोष्ट होतो. सरांनी त्याचा थोडासा उल्लेख केला, आम्ही शेअर पण केलं होतं की सर आपण काहीतरी केलं पाहिजे. मी HCLच्या एका कंपनीचं सांगतो, 1,000 पोरं त्यांना पाहिजे आपण देऊ शकत नाही, हे 4 दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं. पूर्ण आहेत का आपल्याकडे? आहेत. टॅलेंट नाही का? तेही आहे. सरांनी उल्लेख केला पुणे विद्यापीठातले कॉलेजेस पाहतो मी, 30-40% प्राध्यापक हे विदर्भातले आहे. आम्ही परवा मी आता अमरावती विद्यापीठात तो कलरवर कुठलं ते सूरनवा ध्यासनवा वगैरे तो गाण्याचा कार्यक्रम चालतो, अमरावती विद्यापीठातल्या ज्युरिडिक्शन मधले 2 जण आहेत, मी त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम ठेवला अमरावती विद्यापीठात. तिथे त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये गेट टुगेदर झालं विदर्भातल्या कलाकारांचा, किती कलाकार होते? 160. फिल्म इंडस्ट्रीमध्ये मराठी सगळे असतील, सगळ्या कॅटेगरीजचे विदर्भातले 160 कलाकार त्या ठिकाणी होते. विदर्भात टॅलेंट बरोबर आहे, मग तो इकडे तिकडे का बरं जातो? बरं, टॅलेंटला थांबवण्याची जबाबदारी कोणाची आहे? तर कोणाचीच नाही, विद्यापीठाशिवाय कोणाचीच नाही आहे, ही फक्त विद्यापीठाची आहे. म्हणून मला एक असं वाटतं की त्या विद्यापीठाच्या विचार, दुसरी चिंता आता मी
ग्रामीण भागामध्ये सुद्धा आम्ही थोडंफार काम पण केलं आहे. नवीनच समस्या निर्माण होत आहेत. तुम्ही एवढ्यासाठी सांगतो की आपल्या चिंतेचा विषय आपण विद्यार्थ्यांना डिग्र्या फक्त देण्यासाठी मिळाली नोकरी तर कर बेटा, नाही तर तुला काय करायचं ते कर, याच्यासाठी आपण नक्की नाही आहोत, 100% नाही. ग्रामीण भागामध्ये नवीन समस्या निर्माण अशी होते आहे, त्याची जर काळजी आपण नाही घेतली तर तो दगड आपल्याला मारेल उद्या, तो नाही मारणार तर त्याचे वडील नक्की मारतील. शेतकऱ्याचा पोरगा तुम्ही 70% बोललो, तो जोपर्यंत आता जी आर वाढत आहे, माननीय पंतप्रधान 30% वाढवा म्हणलं 2020 पर्यंत, काय करायचं 30%? परवा आमच्या कस्तुरी रंगर होते कॉन्व्होकेशनला, ते नॅशनल एज्युकेशन पॉलिसी चेअरमन आहे. मी त्यांना म्हटलं सर 30% बढाके करेंगे क्या, 25% तो 90% खाली बैठे आहे. खरंच आहे जी आर आत्ता कमी आहे तरी बेकारांची संख्या इतकी आहे, तर नुसतं तुम्ही 25 ते 30% वाढवलं तर होणार नाही ना, त्याला एम्प्लॉय पण करावं लागेल. आणि मग जेव्हा ते खेड्यामध्ये पाहतो तो जो शेतकरी बाप आहे तो म्हणतो की हा शिकला नव्हता तर शेतीची कामं करायचा, शिकल्यानंतर शेतीची कामं करत नाही तुम्ही त्यांना नोकरी पण देत नाही. मला वाटतं कशाला शिकल, तो शिकलेला आहे पोरगामध्ये, तो मात्र शेतीची कामं आवडी नाही करतो, त्याला स्वतःला सुशिक्षित समजायला लागला. मी तर 10वी पास आहे, 12वी नापास आहे म्हणतो तो. वास्तविकता आहे, प्रश्न असा आहे की त्याला एज्युकेशनच्या बरोबरीने आम्ही काय स्किल देतो. कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन मध्ये आपला परफॉर्मन्स पोअर आहे. सरांनी मॅडमनी म्हटलं की याला करिक्युलम मध्ये जोडता येऊ शकतं का? आता स्वयम आणि मूकची स्थिती सांगतो तुम्हाला, सरांनी उल्लेख केला त्याचा. स्वयम आणि मूक 2 वर्षापूर्वी MHRDने घोषित केला आहे. महाराष्ट्रामध्ये एकाही विद्यापीठामध्ये समर्थपणे सुरू झालं नाही. कोणाचा प्रॉब्लेम आहे? कोणाचं नाही टीचर सोडून, कोणाचं नाही, कोण शिकेल टेक्नॉलॉजी, कोण तंत्रज्ञानाचा वापर करून त्याला शिकवेल. आता तर UGCची गाईडलाईन आली आहे, स्वयं आणि मूकला 1 क्रेडिट म्हणजे 20% 100 पैकी त्याला कंपल्सरी देणार आहे. आणि ते जर आपण शिकवलं नाही त्याचे 20% मार्क्स कमी झाले, पुन्हा कॉम्पिटिशन मध्ये कसा लागेल तो, पुन्हा त्याचं नुकसान होईल. मला असं वाटतं की हा सगळा चिंतेचा विषय जो आहे तो आता ऍसेट मध्ये बदलण्याची गरज आहे. म्हणजे मी UGCच्या मिनिमम क्वालिफिकेशन आणि त्या स्टँडर्डच्या कमिटीत होतो, त्याचा रिपोर्ट आला आणि तो आपल्याला माहित आहे क्वालिफिकेशन यावेळेला भरपूर बदल आम्ही API मध्ये केले आहेत. तुम्ही 6th Pay Commission API पहा आणि आत्ताचं API पहा, म्हणजे रिपोर्ट पहा, खूप बदल केले, रिफ्रेशर वगैरे सगळं काढून टाकलं, इंडक्शन प्रोग्राम आणलाय. आता UGC त्याचं मी नंतरच्या कमिटीमध्ये आहे, त्याच्या इंडक्शन प्रोग्राम आता शिक्षकांना कंपल्सरी केलाय, न्यूली रिक्रूट, जुन्यांसाठी रिफ्रेशर नाही आहे. जुन्यांसाठी 21 दिवस रिफ्रेशर वगैरे आता काही नाही, पहिलं ओरिएंटेशन आहे, नंतर 10-10 की 6-6 थोडस कन्फ्युजन आहे. त्याचं एक एक्सपर्टाइज बेस्ड ट्रेनिंग प्रोग्राम आहे, म्हणजे एवढ्यासाठी मी सांगतोय की जसा इंडक्शन प्रोग्राम मध्ये की हाऊ सेट द क्वेश्चन पेपर, हाऊ टू प्रिपेअर द प्रोजेक्ट, रिसर्च प्रोजेक्ट, हे हाऊ म्हणजे व्हॉट इज द इव्हॅल्युएशन अँड व्हॅल्युएशन असेसमेंट, याचे डिफरन्सेस खूप त्याच्यामध्ये ते दिलेले आहेत. कारण प्राध्यापकांना काहीच माहिती नसतं आणि आता 10-10 दिवसाचे. पूर्वी आपल्याकडे 6 Pay Commission मध्ये टीचर्स म्हणजे टीचिंग, टेक्नॉलॉजी, रिसर्च आणि कम्युनिटी अशा 3 गोष्टी होत्या. मी प्राचार्य होतो त्याला, मला माहिती आहे API मध्ये मार्क्स कसे भरून दिले जायचे. याचं कारण असं होतं की API हा फक्त त्या प्राध्यापकाच्या प्रमोशनसाठी होता. मी UGCच्या त्या कमिटीमध्ये विषय पण मांडला होता, ऐकलं नाही कोणी माझं, पण ठीक आहे. 180 टीचिंग डेज त्यांनी म्हटलाय, म्हटलं व्हाय नॉट लर्निंग डेज, नाही येऊ सगळं दिक्कत आ जाईल, कारण टीचिंग डेज नाही आहे, हे लर्निंग डेज आहे. आपण टीचिंग करतो, लर्निंग किती होतं माहिती नाही आहे. आणि लर्निंग जोपर्यंत आपलं लक्ष तिकडे जाणार नाही तोपर्यंत त्या पोराचं इव्हॅल्युएशन कसं होईल? कारण शिक्षण टीचरसाठी नाही आहे, शिक्षण हे विद्यार्थ्यासाठी आहे. त्यामुळे एक स्पेशल आहे, म्हणजे मी आता खूप त्याच्यात बोलणार नाही, पण तुम्ही त्या रिपोर्टमध्ये जा, 6-7 दिवसाचे ट्रेनिंग प्रोग्राम एकेका विषयाचे दिलेले आहेत.
त्या विषयावरची एक्सपर्ट आहे. म्हणजे सरांनी म्हटलं की विद्यार्थ्याचा आता असा आहे की तो किती शिकला याच्यापेक्षा काय शिकला हा महत्त्वाचा आहे. मला असं वाटतं की आता प्राध्यापकांची सुद्धा वेळ अशीच आहे, त्यांनी किती शिकवलं याच्यापेक्षा त्यांनी काय शिकवलं हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय. मला अगदी काही दिवसापूर्वी पुण्याचा एक पोरगा भेटला, म्हणजे माझा मित्र सोबत होता, तो त्याचा मित्र होता. त्याने त्याला विचारलं, अरे तू सध्या कुठे आहे? तो गोंदियाचा पोरगा आहे आणि तो पुण्याला शिकायला होता. काही दिवस पुण्याला जॉब केला त्यांनी, आता नागपूरला सेटल झालाय. त्या दोघांचं बोलणं चालू होतं, मग त्यांनी ओळख करून दिली. तो म्हणे मी पुण्याला शिकायला होतो. मी त्याला सहज विचारलं की तुला पुण्याच्या आणि नागपुरातल्या शिक्षणामध्ये काय फरक झाला. तो घडले कोणतं पोरगा अजून इथे धरापेट त्याच मध्ये त्याचं ऑफिस आहे. पुण्याचं आणि नागपुरातल्या शिक्षणात त्याला काय फरक जाणवतो? तो म्हणे सर पुण्यामध्ये आम्ही शिकता शिकता शिकतो, नागपुरामध्ये शिकल्यानंतर शिकतो. एकाच वाक्यात सांगितलं. किती मार्मिक उत्तर आहे की आम्ही नागपूर पुण्याला शिकता शिकता शिकतो, इथे शिकल्यानंतर शिकतो. म्हणजे जे शिकल्यानंतर जे त्याला करायचं आहे ते आम्हाला इथलं शिक्षण देतच नाही. आणि मग त्याच्यानंतर आम्ही हे प्रोग्राम इथे जे आहे इंटर्नशिप वगैरे जे काय असेल ते हे सगळं ते करतो. याचा विचार शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा आपल्याला ते करावे लागेल. खरंच मी त्याला शिकवतोय का, तो खरंच शिकतोय का, याचा विचार तो आपल्याला करावा लागेल. सरांनी क्लस्टरचा पण एक विषय मांडला. मी नॅकच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये आहे. खरं म्हणजे फार लोक घाबरतात, आता ॲक्रेडिटेशन अमुक ढमुक हे सगळं आहे, ते सगळं घाबर भीती काढून टाकू आपण. पण त्या सगळ्या साती क्रायटेरियाकडे जरा एकदा विद्यार्थ्याच्या भूमिकेतनं तर पाहू, विद्यार्थ्याच्या भूमिकेतनं पाहा त्या सात क्रायटेरियाकडे. तुम्हाला लक्षात येईल की हे माझ्यासाठी नाही आहे, हे त्या विद्यार्थ्यासाठी मी केलंच पाहिजे. आम्ही घाबरतो कशाला की रंगरंगोटीला पैसा कुठून आणायचा, टीचरची संख्या कुठून दाखवायची, त्यांचा खर्च कोणी करायचा, हे सगळं आपण करू शकत नाही. हा दोष काय त्या विद्यार्थ्याचा आहे जो माझ्या भरोशावर आपल्याकडे येतोय. त्या सात क्रायटेरियाकडे फक्त विद्यार्थ्यांच्या भूमिकेतनं पहा एकदा, लक्षात आपल्याला असं येईल की क्लस्टर होऊ शकत, शेअरिंग का नाही होऊ शकत. अनेकांकडे अनेक चांगल्या गोष्टी आहेत, आपल्या स्पर्धा चुकीच्या पद्धतीने चालल्या आहेत आणि त्या चुकीच्या पद्धतीने चालल्यामुळे आपण सेल्फ सेंट्रिक होत चाललो की नाही ना, स्पर्धा मीच जिंकलो पाहिजे. आणि त्याच्यातनं त्या सगळ्याचा जो बळी जातो, म्हणजे आम्ही एक सजेशन दिलाय UGC मध्ये की ग्रामीण भागामध्ये विद्यापीठ UGC ची ग्रँट मिळणारे कॉलेजेस असतात, एक असतात ज्याला, कारण ते ग्रँटी नाही पाहिजे RELB 2F ला, आणि नो ग्रँटचे कॉलेजेस 3 आहेत. ग्रँटी नेटला सॅलरी मिळते गव्हर्नमेंटची आणि त्यांना UGC चा पैसा मिळतो, त्यांची फी पण कमी आहे आणि ते बेनिफिट आहे. त्याच तालुक्यामध्ये आणखी 2-3 कॉलेजेस आहेत, त्यांना UGC चा पैसा नाही मिळत, त्यांची फी जास्त आहे, पण त्यांच्याकडे काही फॅसिलिटीज नाही आहे. आता हा विद्यार्थी पहिल्यांदा प्रयत्न या ठिकाणी करतो ग्रँटी नेटमध्ये, पण ऍडमिशन कमी असल्यामुळे तो नो ग्रँटच्या कॉलेजमध्ये जातो. त्याला तिथे ऍडमिशन घेतो पण फॅसिलिटीज काहीच नाही. UGC ने आम्ही आपण असं म्हटलं की तुम्ही क्लस्टर करा, याला या अटीवरच पैसे द्या ग्रँटी नेटवाल्याला की तुझ्या या लॅबचा उपयोग जर सगळ्या विद्यार्थ्यांना होणार असेल तर तुला पैसे द्यायला नाही. तर विद्यार्थ्याचा काय दोष आहे? विद्यार्थ्याचा हा दोष आहे की त्याला त्या ग्रँटी नेटच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही मिळाली. मला असं वाटतं बोलण्यासारखं खूप आहे, पण या सगळ्या गोष्टींकडे एक पॉझिटिव्ह दृष्टीने पाहण्याची खूप गरज आहे. सरकार करतं नाही करत, त्या गाईडलाईन्स कशा आहेत त्या बेकार आहेत, त्या नॅकवाल्याला काही समजत नाही, सगळं ठीक आहे. या आपल्या बोलण्याने जर त्या विद्यार्थी सावरणार असेल तर नक्की बोला. पण तो विद्यार्थी जर सावरणार नसेल, त्याला जर काही फायदा होणार नसेल, तर आपला वेळ त्या टीकामध्ये टीकेमध्ये कशाला घालवायचा? त्याला जे पाहिजे ते देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. फक्त एक आणि आपल्याला एक शेवटची गोष्ट सांगतो आणि संपवतो. आपल्याला माहिती आहे की कासव आणि ससाची स्पर्धा होती, सगळं माहित. तो ससा झोपला आणि कासव जिंकला. नंतर त्या ससाला खटकलं खूप. त्याच्यानंतर जी पुर त्याच्या पुढची गोष्ट आहे ती मला वाटते वर्तमान काळामध्ये ही जास्त महत्त्वाची आहे. त्या ससाला खूप खटकलं, मी ससा असून कासवाला हरलो, किती वाईट आहे ना.
म्हणजे आपल्याला पर्यंत असंच वाटत असत. काय समजतो मला की मी आलो शेजाऱ्यांचा पोरगा माझ्यापेक्षा जास्त मार्क्स घेतो असं कसा घेतो तो वगैरे अशा सगळ्या त्या स्पर्धेमध्ये या सगळ्या द्वेष भावना मला येतात. ससेच्या आणि त्याला सांगितलं एकदा कासवाला की पुन्हा एकदा स्पर्धावला बाहेर सोडून बघतोस तू कसा जिंकतो. आणि ससाला माहित होतं की आपण झोपल्यानंतर स्पर्धेत जर झोपलो की आपण हारतो. आणि ससा यावेळेला पूर्ण जागा होता, स्पर्धेत भाग घेतली आणि ससा जिंकला. कसा हारला? तो हरणारच होता. तो काही त्याचं वैशिष्ट्य त्याचे जे काही स्वभाव आणि जे काही गुणधर्म असतील त्याच्यावर तो जिंकणे त्याची स्वाभाविकता होती. पण तरी ससाला असं वाटलं की जिंकलो पण काय झालं, पण बरोबर आहे ना स्कोअर, हा कसो कुठे आणि मी कुठे. पुन्हा एकदा स्पर्धा लाव, कारण त्याला स्कोअर त्याचा तो वाढवायचा होता. काय सगळं ठीक आहे लाव, आता काय अपंगाने समजा तो हरले तर त्याला काही वाईट नाही वाटण्याचं कारण आहे, त्याला माहिती मी अपंगाचा याच्यासमोर काय मी चालणार आहे. आणि जेव्हा स्पर्धा लावली दोघे गेले की मग ठीक आहे आता जरा या रस्त्याने आणि गेले. ससा धावत गेला, आपला कासव हळूहळू चालला. समोर गेल्यानंतर एक असं नदी त्याला लागली, नदीचं पात्र पाणी होतं त्याच्यात. ससाला वाटलं आता करायचं काय, कारण पुढे जाताच येत नाही आपल्याला, कारण पाणी होतं भरपूर. ससा तिथे थांबला, कासवाची वाट पाहिली, कासा हळूहळू आला. म्हणजे काय झालं? काही नाही, मला आता पुढे जाताच येत नाही कारण इथे पाणी आहे. पण मग आता पण म्हणे मी जाऊ शकतो, कसं जाऊ शकतो पाण्यात. पण तो कासव ससाला म्हणाला म्हणजे तो कमजोर आहे, त्यांनी मोठं पण दाखवून त्याला पुढे घेऊन जाण्याची गरज असते. कासव ससाला म्हणाला की तू कशाला स्पर्धा करतो माझ्याशी, तुझी माझी स्पर्धाच नाही होऊ शकत ना. मी तर कधी पण हार मानायला तयार आहे, माझा काही अहंकार बिंकार काही नाही. आपण एक काम करू, आत्ता पाणी आहे, पाण्यात मी जातो, तू माझ्या पाठीवर बैस, पाणी संपल्यानंतर मी तुझ्या पाठीवर बसतो. म्हणजे पाणी पाण्यात मी तुला घेऊन जाईल, रस्त्यावर तू मला घेऊन जा. म्हणजे तुझ्या माझ्यातली स्पर्धाच नाही, तर आपण दोघे एका ठिकाणी पोहोचू आणि यश प्राप्त करू. मला असं वाटतं की या सगळ्या शिक्षण क्षेत्रामध्ये या पॉझिटिव्ह दृष्टीने पाहण्याची खूप गरज आहे. निगेटिव्ह सगळेच बोलतात हे नाही ते नाही ते नाही, ते काय वेगळं बोलण्याची गरज नाही. सगळ्यांना सगळं माहित नाही काय नाही आहे, पण सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी खूप आहेत ज्याच्या भरोशावर आपण खूप गोष्टी करू शकतो. दुधे सरांच्या जीवनामध्ये खूप प्रतिकूलता आहे, पण ते कधी रडत बसण्यात त्यांनी मनोगतामध्ये खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या, एक आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या गोष्टी सांगितल्या. मला असं वाटतं की या पुस्तकापासून काय प्रेरणा आणि विद्यार्थी घेतील ते घेतील, पण या पुस्तकापासून आपण शिक्षक म्हणून सुद्धा प्रेरणा घेऊ अशा प्रकारची मी अपेक्षा करतो. आणि पुन्हा एकदा दुधे सरांचं अभिनंदन करतो आणि माझं भाषण. धन्यवाद सर. इस कार्यक्रम का अंतिम प्रकार पर पहुंचे हैं. आभार ज्ञापन के लिए मैं आमंत्रित करता हूं अध्यापक आकाश भेले सर को. ग्लोबल एजुकेशन तर्फे प्रकाशित केलेल्या समाजशास्त्र पेपर 2 विषयात डॉक्टर संजयजी दुधे लिखित पुस्तकाच्या विमोचना प्रसंगी आपण आज इथे जमलेलो आहोत. कार्यक्रमाला लाभलेले प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष व उद्घाटक डॉक्टर मुरलीधर चांदेकर सर, कुलगुरु संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांनी इथे कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभ आशीर्वाद दिला आणि मार्गदर्शन केले. व त्यामध्ये आपल्याला एक ससाची आणि काशवाची जे गोष्ट सांगितली त्याद्वारे आपल्याला प्रेरणा तर मिळेलच आणि एकमेका सहाय्य करू अव्य धरू सुपंत याची आज इथे शाश्वती झालेली आहे. तसेच त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद सर. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित मुख्य अतिथी प्र कुलगुरू रातूर नागपूर विद्यापीठाचे डॉक्टर प्रमोद येवले सर यांनी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यांची सुद्धा मी विशेष तत्वाने आभार मानतो. तसेच विद्यापीठ शिक्षण मंचाच्या अध्यक्षा डॉक्टर कल्पना पांडेकर यांनी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच वेळात कळून नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव व परीक्षा नियंत्रक डॉक्टर नीरज कटकी सर यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली
त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच ग्लोबल एज्युकेशनचे हेड डॉक्टर विजय शिबास सर यांनी या कार्यक्रमाला उत्कृष्ट पद्धतीने सुंदर रचना दिली, त्याबद्दल त्यांचे मी आपल्या वतीने, माझ्या वतीने, संपूर्ण लायसच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. तसेच प्रस्तुत पुस्तकाचे लेखक डॉक्टर संजय दुधे सर यांना सर्वप्रथम पुस्तकाच्या विमोचनाप्रसंगी पुस्तक प्रकाशन झाल्याबद्दल मी त्यांचे ग्लोबलच्या वतीने अभिनंदन करतो. तसेच एकता ग्लोबल पब्लिकेशन लिमिटेडच्या वतीने निमंत्रित, आमंत्रित तसेच प्राचार्य चर्डे सर, प्राचार्य सातपुते सर आणि प्राध्यापक तसेच अभ्यासक सर्वांचे मी एकदा आभार मानतो. धन्यवाद.